एक वेगळं आगळं महत्व आहे. जसं विद्येचं माहेरघर तसं महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याची ओळख आहे. आणि पुण्याचा गणेशोत्सव हा तर संपूर्ण जगामध्ये अतिशय सगळेजण त्याला मान देतात, त्याचा सन्मान करतात आणि या गणेशोत्सवाची वाट देखील सगळेजण बघत असतात. आणि पुणेकरांनी देखील आपली जी काही जबाबदारी आहे ती जबाबदारी पार पाडण्याचा मनापासूनचा प्रयत्न सगळेच गणेश मंडळ आणि त्यांचे सगळे पदाधिकारी, अध्यक्ष, सगळे गणेश भक्त सगळेच करत असतात. ते खरोखरीच कौतुकास्पद आहे. मात्र काही झालं तरी मानाचा गणपती म्हणून कसबा गणपतीकडे पाहिलं जातं. शेवटी जी लोकमान्य टिळक साहेबांनी परंपरा सुरू केलेली आहे आणि पुढं ती दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे, ती अधिक लोकप्रिय होत चाललेली आहे. सर्व जाती धर्माचे लोक ह्याच्यामध्ये, हा आपला एक उत्सव आहे, आपला सर्वांचा आहे या भावनेतनं तिथं काम करत असतात आणि त्याच्यात इन्वॉल्व्ह होत असतात. आणि जसा जसा एक एक दिवस पुढे जातो, आज जवळपास आता 3-7 तारखेला गणरायाचं आगमन झालंय, आज तारीख जवळपास 10 आहे आणि 4th दिवस आहे, 11 दिवस गणराय आपल्यामध्ये राहणार आहे आणि मग शेवटी आपण शेवटच्या 11व्या दिवशी त्याचं विसर्जन त्या ठिकाणी करणार आहे. पण मुंबईचाही गणपती खूप अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर गणेश भक्त येतात, सेलिब्रिटीज येतात, मोठे मोठे राजकीय नेतेगण त्याच्यामध्ये येतात आणि अनेकांना तिथं जाऊन दर्शन घ्यावं असं मनापासून वाटत असतं. म्हणूनच मी आज पुण्यामध्ये सुरुवात करत असताना कसबा हा मानाचा जो गणपती आहे, पहिला मान हा कसबाचा आहे, कसबा गणपतीचा आहे आणि म्हणून मी इथून सुरुवात केलेली. मला जेवढं शक्य असेल तेवढ्या महत्वाच्या, सगळेच महत्वाचे गणपती आहेत असं कुणी कृपा करून समजू नका की जर काही ठिकाणी मी जाऊ शकलो नाही तर मुद्दाम हा आमचा मानाचा नव्हता का, सगळेच मानाचे, सगळ्यांच्या बद्दल आम्हाला नितांत प्रेम आहे, आदर आहे आणि आम्ही सर्वांच्याच पुढे नतमस्तक होतो. पण मी गणरायाला ह्या निमित्तानं प्रार्थना करेन की सगळीकडं सुख, शांती, समाधान सगळ्यांना ह्याच्यातनं मिळो. यंदा पावसाळा चांगला झाला परंतु काही ठिकाणी अति झाला आणि त्याचंही शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याही बाबतीमध्ये.